रंजिश के चलते एक आरोपी ने युवक पर जानलेवा हमला बोल दिया। घटना गणेशपेट थाना क्षेत्र में घटित हुई। जख्मी युवक गाड़ी खाना निवासी वसीम खान इस्माइल खान बताया गया। पुलिस ने इस मामले में वसीम के दोस्त मोनू उर्फ सैयद मुख्तार अली की शिकायत पर मामला दर्ज किया है। पुलिस स्टेशन गणेशपेट अंतर्गत दिनांक 26/8/2022 रोजी गाड़ी खाना परिसरामध्ये रात्रीच्या वेळेस रात्री 8:30-9 दरम्यान तीन इसम बसले होते। त्यापैकी एक फिर्यादी जी आहे मोनू उर्फ सय्यद मुश्ताक अली यांचा व येथील आरोपी आहे राजेश उर्फ राजू तायवाडे यांच्यामध्ये मागील 2 वर्षापूर्वी झगडा भांडण झाला होता। त्या झगड्याच्या कारणावरून त्यांचा वापस आपसामध्ये वाद झाल्यावर यातील आरोपी हा येथील फिर्यादी याला मारण्यासाठी धावला असता तिथेच हजर असलेले इतर साक्षीदार व जखमी शेख वसीम शेख इस्माईल यांनी मध्यस्थी केली व त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला असता यातील आरोपी राजू तायवाडे यांनी त्याला मानेवर कटरसारख्या वस्तूने धारदार वस्तूने मारून त्याला जखमी केले होते। वेळीच त्याला विरामय हॉस्पिटल मेडिकल रोड येथे उपचाराकरिता दाखल करण्यात आले आहे आणि आरोपीसुद्धा अटक करण्यात आलेला आहे। प्रकृती जखमीची जी आहे ती स्थिर आहे। सदर प्रकरणी आम्ही कलम 307 भादवी प्रमाणे गुन्हा दाखल करून सदर आरोपी आता पोलीस कोठडी रिमांडमध्ये आहे।